जे काही तो परप्रांतीय खासदार आहे ब्रिजभूषण का ब्रिज मोहन काय खासदार आहेत ते भाजपचे खासदार आहेत आणि भाजपचे खासदार ते 6 वर्ष आहेत आणि विरोध कोणी केला आहे माननीय राजसाहेबांच्या अयोध्याला विरोध करणारा हा ब्रिजभूषण आहे. आता जो फोटो व्हायरल होतो आहे कारण का आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे देशाचे नेते आहेत अनेक नेत्यांसोबत त्यांचे कार्यक्रमामध्ये फोटो हे असतात तसेच सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचे सुद्धा आहेत. तुम्हाला आठवत असेल ह्याच मुख्यमंत्र्यांनी मनसेला उनसे म्हणून टीका केली होती. त्यांच्या ज्या मिसेस आहेत अमृता मामी त्यांनी राजसाहेबांना इंटरटेनमेंट म्हणलं होतं. असे टीका केल्यानंतरही ती सर्व मंडळी म्हणजे फडणवीस साहेब असतील अमृता फडणवीस असतील हे सन्माननीय राजसाहेब ठाकरेबरोबर आपल्याला फोटोमध्ये दिसले. मुळात माननीय राजसाहेबांनी जी काय मत मांडलेलं ती सगळ्यांचं म्हणणं आहे भाजपची स्क्रिप्ट होती. खरी कोंडी केली ती त्यांच्या भाजपने. काही झालं की 82 वर्षाच्या योद्ध्यावर टाकून द्यायचं ही कुठली पद्धत आहे. आणि तो जो फोटो व्हायरल होतो आहे तो मावळमधलं आहे मला वाटतं कुस्तीचा कारण का ते खासदार आहेत आणि खासदार म्हणून स्वतः त्यांनी सांगितलं की शरद पवार साहेब हे सिनियर ज्येष्ठ नेते आणि मला त्यांचा आदर आहे. परंतु त्यांच्या अयोध्याला जाण्यासाठी मुळात फडणवीसांनी का नाही ब्रिजभूषणला बोलले का नाही ते मुख्यमंत्री तिथं त्यागी आहेत ते येऊन देऊ शकत होते. त्यांच्याकडे सरकार आहे तेवढी पॉवर आहे ते ब्रिजभूषणसारख्या माणसाला शांत बसू शकत होते. परंतु आता भाजपला कुठेतरी कसं बोलायचं म्हणून हे सगळं शरद पवार साहेबांवर टाकून मोकळं व्हायचं आणि हे सोशल मीडियातनं भाजपचीच सोशल मीडियाची टीम हे असे फोटो व्हायरल करतात. तुम्हाला आठवत असेल की आदरणीय शरद पवार साहेबांची एक मुलाखत घेतली होती माननीय राजसाहेबांनी पुण्यामध्येच तिथेही त्यांचे फोटो आहेत. त्याच्यानंतर अजितदादांबरोबर कार्यक्रमामध्ये हात मिळवतानाचा फोटो आहे. परंतु पुन्हा सांगते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कधीही मागून किंवा राजकारणाचा तळ किंवा राजकारणाची प्रक्रिया ही खालच्या दर्जाला आणणारा पक्ष नाही. हे फक्त आणि फक्त भाजप करू शकतं. आणि मला एवढंच म्हणायचं आहे मनसेवाल्यांना ताकद नाहीत का तुम्हाला की ज्यांनी केले त्याला डायरेक्टली बोलायची आणि करायची. हे सगळं म्हणजे माझ्यासारख्याला नाही संपूर्ण महाराष्ट्रातील काय जनतेला कळलेलं आहे की माननीय राजसाहेबांची कोंडी ही भाजपने केलेली आहे आणि ती निषेधार्थ आहे. कारण का एकीकडं तुम्ही त्यांना ज्या काही गोष्टीकडनं त्यांच्याकडनं जो काही सपोर्ट पाहिजे तो घेतला आणि दुसरीकडं अयोध्याला जाताना तुमच्याच पक्षातला खासदार त्यांना विरोध करतो तुमच्याच पक्षाचे असलेले मुख्यमंत्री त्यांना सिक्युअरमध्ये सुरक्षितमध्ये रामाचं दर्शन घेऊन देऊ शकत नाही. हे फेल्युअर कोणाचं आहे? हे भाजपचं आहे. त्यामुळे मनसेनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर तर अजिबात हा कुठलाही ब्लेम देण्याचा संबंध येत नाही. हे तुम्ही सोशल मीडियातनं आत्ता प्रश्न विचारला म्हणून तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन द्यावं लागतंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे महाराष्ट्रातल्या अनेक प्रश्न आवासून जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी महाविकास आघाडी त्याच्यासाठी कटिबद्ध आहे. आणि आता जे सोशलवर विनाकारण ट्रोलिंग करणं किंवा जे काही प्रश्न उभे करतात त्यांच्याकडं वेळ द्यायला सुद्धा राष्ट्रवादी पक्षातल्या नेत्यांकडं वेळ नाही. कारण का प्रश्न सोडवणे आणि जनतेला सर्वसामान्य जीवन सुखमय देण्यासाठीचे आम्ही आता तिथं ते त्याच्याकडं आमचं लक्ष पूर्णपणे दिलेलं आहे. संदीप देशपांडे असं म्हणतात की तेल लावलेला पहिलवान आणि गुडघ्यात अक्कल असलेला पहिलवान यांची राज साहेबांच्या विरोधात युती झालेली स्पष्ट दिसते. तेल लावलेला पहिलवान आणि गुडघ्यात अक्कल असलेला पहिलवान संदीप देशपांडेंना काय आता असो त्यांना आत्ता तुर्तास जामीन मिळालेला आहे. नुसतेच जर आरोप करायचे असतील तर त्यांची त्यांना तेवढं स्वातंत्र्य आहे परंतु ते स्वातंत्र्य तेवढ्या मर्यादितच असणं गरजेचं असतं. तेल लावलेला पहलवानाची उपमा ही माननीय राजसाहेबांनी दिली होती की कधीही हाताला सापडली नाही. तेवढाच त्या 82 वर्षाचा कारागिर्दी केलेल्याचा वयाचा सन्मान करायला शिकावं एवढंच माझं म्हणणं आहे. दुसरीकडे संजय राऊत असं म्हणतात की ब्रिजभूषण यांना कोण ओळखत नाही
त्यांच्यासोबत आम्ही बसतो, जे दोघांचे नेत्यांचा अभ्यास कसा आहे याबद्दल कसं वाटतं, कसं वाटतं? अहो ते संजय राऊत हे खासदार आहेत, त्याच्यामुळे ते का शरद पवार साहेब दिल्लीमध्ये असतात, त्यामुळं त्यांची त्या सभागृहामध्ये भेट असती, एकमेकांना ओळखतात. ब्रिज भूषणला न असं कोणीच म्हणू शकत नाही जे खासदार आहेत की आम्ही ओळखत नाही. मला वाटतं तो तीन का सात टम काहीतरी त्याची एक बाईक, म्हणजे मी बाईकमधनं ऐकलं होतं तो तीन टम आणि त्याची बायको एक टम अशी काहीतरी खासदार आहे. त्याच्यामुळं ब्रिज भूषणला कोण ओळखत नाही असल्यापेक्षा तो कोणत्या पक्षाचा आहे आणि ज्या पक्षासाठी हे सगळं करण्यात आलं त्याच पक्षातला खासदार विरोध करतोय, हे कुठंतरी पाणी मुरते आणि हे पाणी मुरलेलं अख्खी जनता बघतीये.